नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 मधील समरूपता या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत। आज आपण सराव संच 1.2 मधील उर्वरित उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। या उदाहरणांचा अभ्यास करण्याच्या अगोदर यापूर्वी मी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय व त्याचा व्यत्यास आणि कोण दुभाजकाचे प्रमेय व त्याचा व्यत्यास हे समजून सांगितलेले आहेत। त्या व्हिडिओच्या अंतर्गत त्या दोन प्रमेयाची सिद्धता दिली आहे। तो व्हिडिओ जर आपण बघितला तर आजच्या या व्हिडिओमध्ये जी उदाहरणं मी तुम्हाला समजून सांगणार आहे ती तुम्हाला समजण्यास सोपी जातील। तर कृपया तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण अगोदरचा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्हिडिओ अवश्य बघावा। चला तर हा व्हिडिओ आपण सुरू करूया। यातील उदाहरण क्रमांक 6 तुमच्या समोर या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेला आहे। आकृतीत दिलेल्या माहितीवरून QP काढा। आता या आकृतीचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की हा जो NQ आहे आणि या NQ ला या ठिकाणी अशा पद्धतीने खुणा केलेल्या आहेत, म्हणजे याचा अर्थ हे दोन कोन समान आहेत। हा एक कोन आणि हा एक कोन हे समान आहेत, म्हणजेच थोडक्यामध्ये NQ हा कोन दुभाजक आहे। मग आता ही माहिती आपण या ठिकाणी मांडूया की रेख NQ हा कोण दुभाजक आहे। कोणाचा आहे कोण दुभाजक? हा कोण MNP चा दुभाजक आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला आपण एक विधान या ठिकाणी करायचं आहे। आकृतीचं वाचन केल्यानंतर आपल्याला हे विधान समजेल। आता कोण दुभाजक म्हटल्यानंतर मग आता आपल्याला कोण दुभाजकाचं प्रमेय वापरता येईल, म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार आहे कोण दुभाजकाचे प्रमेय आपल्याला एक विधान करता येईल या प्रमेयानुसार की कोण दुभाजकाचं प्रमेय काय आहे की तो कोण समाविष्ट करणाऱ्या बाजूंना त्या कोणासमोरील बाजूच्या प्रमाणात विभागतो। म्हणजेच या ठिकाणी MN छेदस्थानी NP हे गुणोत्तर आणि MQ छेदस्थानी QP ही गुणोत्तरे समान असणार आहेत। म्हणजे आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लिहिल्यानंतर आता याच्यामध्ये किमती टाकायच्या आहेत आणि आकडेमोड करून मग आपल्याला QP ची किंमत काढता येईल। आता या ठिकाणी आपण किमती ठेवूया, म्हणून 25 छेदस्थानी याच्या सगळ्या किमती ठेवतो आहे। आता आपण NP ची किंमत इथं दिली आहे 40 बरोबर MQ ची किंमत इथं दिलेली आहे 14 छेदस्थानी QP ची किंमत आपल्याला शोधायची आहे। तिरकस गुणाकार करूया, 25 × QP बरोबर 40 × 14। आता हा QP या बाजूलाच राहू द्या आणि या 25 पक्षांतर इकडे करा, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला मिळेल QP बरोबर 40 × 14 छेदस्थानी 25। आता याला सोपं रूप द्यायचं आहे, 40 आणि 25 हे 5 च्या पाढ्यामध्ये आहेत, त्यामुळे आता आपल्याला 5 ने इथं भाग घालवता येईल या 40 आणि 25 ला। 5 5 25 आणि 5 8 40 अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण हा भाग घालवलेला आहे। भाग घालवल्यानंतर या ठिकाणी ज्या संख्या उरणार आहेत त्या संख्या आता आपण फक्त लिहिणार आहोत। कोणत्या संख्या या ठिकाणी उरलेल्या आहेत त्या आपण बघूया आता। म्हणून QP बरोबर 8 × 14 छेदस्थानी 5। मग 8 × 14 यांचा जो गुणाकार आहे तो 112 येतो, 112 छेदस्थानी 5। 112 ला जर आपण 5 ने भाग घालवला तर त्याचं दशांश रूप तुम्हाला लिहिता येईल। इथं आपल्याला भाग घालवता येईल, 5 × 2 = 10 तोंडीसुद्धा करता येईल। 1 उरला, वरून घेतले 2 म्हणजे झाले 12, 5 × 2 = 10 असा या ठिकाणी भाग जाईल। उरलेत 2, आता भाग जात नाही म्हणून 0 घेतला तर 20 झाले, 5 × 4 = 20। तोंडी येत नसेल आपल्याला तर आपण या कच्च्या कामामध्ये करू शकतो। 22.4 हे असं उत्तर आलेलं आहे। मग या ठिकाणी आपण उत्तर लिहिणार आहोत, उत्तर QP बरोबर आपल्याला QP ची लांबी सांगितली होती काढायला, त्याची लांबी या ठिकाणी आलेली आहे 22.4। अशा पद्धतीचं उदाहरण क्रमांक 6 आहे, अतिशय सोपं उदाहरण आहे। आपण जर उदाहरणे चांगल्या पद्धतीने समजून घेतली तर आपल्याला या ठिकाणी परीक्षेच्या वेळेस अडचण येणार नाही। उदाहरण क्रमांक 7 या ठिकाणी तुमच्यापुढे याप्रमाणे आहे,
या उदाहरण क्रमांक 7 मध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे की AB समांतर CD समांतर EF आणि काही किमती या ठिकाणी लिहून दाखवलेले आहे तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला x ची किंमत काढायची आहे पहिल्यांदा, x ची किंमत, आणि x ची किंमत काढली की या ठिकाणी a ची किंमत तुम्हाला काढायची आहे। तर या उदाहरणामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला असू दिसून येईल की AB समांतर CD समांतर EF असं दिलेलं आहे, हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे, पक्ष म्हणजे याचा अर्थ आहे उदाहरणात दिलेलं आहे, म्हणजे तीन समांतर रेषा आहेत या ठिकाणी। आता तीन समांतर रेषा जेव्हा असतील तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला एक गुणधर्म माहिती पाहिजे, तीन समांतर रेषा व त्यांची छेदिका यांचा गुणधर्म, तो लिहूया या ठिकाणी, तीन समांतर रेषा व त्यांचा गुणधर्म, तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका, त्यांचा गुणधर्म आहे, त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म, त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म, हे मी तुम्हाला छेदिकेचा गुणधर्म कोणता आहे ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार आपल्याला या ठिकाणी एक विधान करता येईल, ते विधान आपण पहिल्यांदा करूया। मग विधान कोणतं आहे ते तर या ठिकाणी बघूया, तर विधान आपल्याला असं करता येईल की हे जी गुणोत्तर, हे जे आंतरछेद तयार होतात या आंतरछेदांचं जे गुणोत्तर आहे ते समान असते, म्हणजे बी डी छेदस्थानी डी एफ हे गुणोत्तर आणि त्याचप्रमाणे ए सी छेदस्थानी सी ई हे गुणोत्तर समान असते, यालाच म्हणतो आपण तीन समांतर रेषांच्या छेदिकेचा, तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म। आता आपण याच्यामध्ये किंमत ठेवूया आणि मग सोपं रूप देऊन एक्सची किंमत आपल्याला काढता येईल। बी डी ची किंमत 8 या ठिकाणी आहे, छेदस्थानी डी एफ ची किंमत आहे 4 बरोबर या ठिकाणी ए सी ची किंमत आहे 12 आणि छेदस्थानी एक्स, अशा पद्धतीने आपण किमती ठेवल्या। आता तिरकस गुणाकार करू, 8x बरोबर 4 गुणिले 12, 8 चं पक्षांतर करूया, एक्स बरोबर 4 गुणिले 12 छेदस्थानी 8। आता इथं भाग घालवायचा आहे, 4 एक 4 4 2 8 भाग जाईल, इथं पुन्हा 12 छेदस्थानी 2 शिल्लक राहतील, याला भाग घालवला की या ठिकाणी उत्तर येणार आहे 6, म्हणजेच एक्स बरोबर 6 ही एक किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। आता आपल्याला त्यांनी एक्सची किंमत काढा असं म्हटलेलं आहे, या ठिकाणी बघा उदाहरणामध्ये एक्सची किंमत काढा असं म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे एची किंमतसुद्धा काढायची आपल्याला। मग आता एक एक्सची किंमत तर आपण काढली, आता एची किंमत काढूया, तर ए रेषाखंड बरोबर, आता ए बरोबर काय म्हणता येईल आपल्याला, दोन रेषाखंडांची बेरीज, ए सी अधिक सी ई, एक्सची किंमत म्हणजेच या ठिकाणी सी ईची किंमत, ह्या किमती ठेवूया। आता आपण याच्यामध्ये ए सीची किंमत तुम्हाला ऑलरेडी दिली होती 12 आणि सी ईची किंमत या ठिकाणी आपण काढली 6, या दोघांची बेरीज करायची आहे, या दोघांची बेरीज आली 18, म्हणजेच थोडक्यामध्ये एईची किंमत किती आलेली आहे तर 18 एकक, अशा पद्धतीने आपल्याला ही किंमत मिळालेली आहे, दोन्ही किमती आपण अशा पद्धतीने काढलेल्या आहेत। पुढील उदाहरण क्रमांक 8 आपल्या पुढे स्क्रीनवर याप्रमाणे दिसते की हा जो त्रिकोण LMN आहे त्याच्यामध्ये हा जो MT आहे, किरण MT हा कोण LMNचा दुभाजक आहे आणि काही रेषाखंडांची लांबी दिली आहे, त्यावरून तुम्हाला LTची लांबी काढायची आहे। आताच आपण जे एक उदाहरण सोडवलं त्याचप्रमाणचं हे त्याचप्रमाणे हे उदाहरण आहे, तर या ठिकाणी आपण लिहूया त्रिकोण LMN मध्ये हे जे वाक्य दिलेलं आहे आपल्याला अगोदर हे लिहायचं आहे आपण की हा जो किरण MT आहे, किरण MT हा कोण LMNचा दुभाजक आहे, हे आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे। मग आता अशा पद्धतीने दिलेलं जर असेल म्हणजे कोण दुभाजक आहे, तर आपल्याला कोण दुभाजकाचं प्रमेय वापरता येईल, म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, आपल्याला या ठिकाणी दोन गुणोत्तरे समान घेता येऊ शकतात कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कशा पद्धतीने घ्यायची आहेत मी तुम्हाला वारंवार सांगितलेली आहे। LM छेदस्थानी MN बरोबर LT छेदस्थानी TN। आता याच्यामध्ये आपण किमती ठेवूया, LM ची किंमत आहे 6 छेदस्थानी MN ची किंमत आहे 10 बरोबर LT ची किंमत आपल्याला शोधायची आहे, त्यामुळे LT ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच लिहूया, आणि TN ची किंमत आहे 8, तिरकस गुणाकार करणे आणि
सोपे रूप देऊन एल टीची किंमत काढणे। 10 × LT बरोबर 6 × 8 बरोबर या ठिकाणी नंतरची पायरी येणार आहे। आता इथं आपण असा भागही आपला गुणाकारही करू शकतो, 6 × 8 = 48 आणि हा 10 इकडे पक्षांतरित केला, मग आता 48 भागिले 10 म्हणजेच हा भागाकार जर केला या ठिकाणी, दशांश चिन्ह फक्त द्यावं लागेल आपल्याला भागाकार करणे, ही कृती सोपी आहे। 10 भाग घालवणे किंवा 100 भाग घालवणे सोपं असते या ठिकाणी। मग आता उत्तर मांडूया आपलं, उत्तर LT बरोबर 4.8 एकक जे असेल ते उत्तर या ठिकाणी आपल्याला मांडता येईल। हे अशा पद्धतीचं उदाहरण क्रमांक 8 होतं आपल्यापुढे। उदाहरण क्रमांक 9 हे आपल्यापुढे अशा पद्धतीने आहे, कोण दुभाजकावरच आधारित आहे। मग या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल मात्र की रेख BD किंवा किरण BD, किरण सारखा दाखवलेला असेल तर किरण म्हणायचं आहे, रेख BD हा कोण ABC दुभाजक आहे। कोण दुभाजक आहे, थोडक्यात दुभाजक म्हणजे याचा अर्थ कोण दुभाजक आहे। मग कोण दुभाजक म्हटल्यानंतर आपल्याला कोण दुभाजकाचं प्रमेय वापरता येईल। मग आता या ठिकाणी म्हणायचं कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, आता या ठिकाणी आपण थोडं समजून घेऊया कोण दुभाजकाचं प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला या ठिकाणी आता विधान कसं करता येईल ते बघूया। AB छेदस्थानी BC बरोबर AD छेदस्थानी DC अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल। आता याच्यामध्ये आपण किमती ठेवूया आणि तिरकस गुणाकार करूया। ह्या सगळ्या किमती तुम्हाला आकृतीतही दिलेल्या आहेत आणि उदाहरणातसुद्धा सांगितलेल्या आहेत। मग आता ह्या किमती आपण याच्यामध्ये ठेवूया आणि याला सोपं रूप देऊया। मग किमती ठेवताना बघूया, AB ची किंमत आहे X - 2, मग X - 2 या ठिकाणी ठेवली किंमत, छेदस्थानी AB ची किंमत X आहे, AB ची किंमत या ठिकाणी ठेवली X, त्यानंतर BC ची किंमत आहे X + 5 बरोबर AD ची किंमत आहे X - 2 छेदस्थानी DC ची किंमत आहे X - 2। X च्या स्वरूपात त्या किमती दिलेल्या आहे। नेहमीसारखाच आपला हा गुणाकार करायचा आहे, या X ने या X + 2 गुणूया म्हणजे X (X + 2) आणि या दुसरा जो कंस आहे या ठिकाणी म्हणजे X + 5 याने या ठिकाणी X - 2 गुणूया। तिरकस गुणाकार या ठिकाणी मी केलेला आहे, तिरकस गुणाकाराने मला ही पायरी मिळाली। आता याला सोपं रूप द्यायचं आहे, एकचल समीकरणे सोडवणे हा भाग आपण 8वीमध्ये अभ्यासलेला आहे, त्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। या X ने या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणूया म्हणजे X² + 2X असं तुम्हाला या ठिकाणी मिळेल। या X ने या X ला गुणूया तर X² होईल, या X ने याला गुणलं तर हा ऋण 2X² होईल, या 5 ने X ला गुणलं तर -5X होईल आणि हा -5 आहे आणि हा ऋण 2 आहे म्हणून याचा गुणाकार -10 येणार आहे। त्यातील ही जी दोन पदं आहेत ही स्वरूप पदे आहेत, स्वरूप पदांची बेरीज वजाबाकी आपल्याला करता येते। हा X² दोन्ही ठिकाणी आहे तो आपण घालवू शकतो, म्हणजेच 2X बरोबर या दोघांचं उत्तर आलं 3X आणि इथं -10। आता आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारे करता येईल, याला सोपरूप या 3X पक्षांतर इकडे करा किंवा या ठिकाणी 10 पक्षांतर इकडे करा, सारखंच आहे। मग आता आपण X हा शक्यतो डाव्या बाजूला घेतो म्हणून राहू द्या, 2X - 3X बरोबर इथं हे 10 ऋण आहे म्हणून 10च्या पुढे चिन्ह द्यायला विसरू नका। 2X मधून 3X गेलेत म्हणजेच -X शिल्लक राहिलेत बरोबर -10 म्हणजे -X बरोबर -10, दोन्हीकडे ऋण चिन्ह असेल तर ते आपल्याला घालवता येते, म्हणजेच X = 10 ही किंमत या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। आपल्याला त्यांनी तेच म्हटलं आहे की X ची किंमत काढा, तर आपण या ठिकाणी X ची किंमत काढलेली आहे। मग आपण उत्तर लिहू शकतो या ठिकाणी, उत्तर हे उत्तर असं लिहावं लागते आपल्याला, X = 10। अशा पद्धतीचं हे एक सोपं उदाहरण होतं। आता आपल्यापुढे या ठिकाणी उदाहरण क्रमांक 10 दिलेला आहे। उदाहरण क्रमांक 10 जर निरीक्षण केलं तुम्ही तर तुम्हाला एकंदरीत असं दिसून येईल की हे उदाहरण आपल्या कृतियुक्त प्रश्नाप्रमाणे आहे। मग कृतियुक्त प्रश्न हा फार सोपा असतो, त्यातल्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला दिलेल्या असतात, फक्त रिकाम्या जागा जे रिकाम्या चौकटी आहेत त्या भरायच्या असतात। आपण पहिल्यांदा उदाहरणाचा या ठिकाणी एकंदरीत काय भाग दिलेला आहे तो वाचून घेऊया, म्हणजे उदाहरण समजून घेऊया। तर आकृतीमध्ये
त्रिकोणाच्या अंतर्भागात एक सहा एक कोणताही बिंदू आहे, हा या ठिकाणी कोणताही एक बिंदू आहे, गुरुत्व मध्य किंवा त्या ठिकाणी शिरोलंब संपात वगैरे काही नाही, कोणताही एक बिंदू आहे। बिंदू एक्स हा त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंशी जोडलेला आहे, म्हणजे या ठिकाणी ही जी शिरोबिंदू आहे डी ई आणि एफ यांच्याशी तो जोडलेला आहे। तसेच रेख पी क्यू समांतर डी ई, ही जी पी क्यू आहे ही समांतर काढलेली आहे, या ठिकाणी डी ईला समांतर काढलेली आहे। त्याचप्रमाणे रेख क्यू आर, म्हणजे ही जी खालची रेषा आहे क्यू आर, ही सुद्धा या ठिकाणी या ई एफला समांतर आहे। तर आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे की रेख पी आर, ही जी रेख पी आर आहे ही या डी एफला समांतर आहे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे। रेख पी आर ही रेख डीला समांतर आहे असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे। आणि हा कृतीयुक्त प्रश्न आहे, खालील चौकटी पूर्ण करा असं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी आपण आता एक एक मुद्दा घेऊया। पहिल्यांदा बघा की हा जो त्रिकोण आहे एक्स डी ई हा असा आडवा जो दिसतोय, त्रिकोण आडवा थोडासा आपण याला या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला हिरव्या रंगाच्या याने, अशा पद्धतीने आहे हा त्रिकोण। हा असा जो त्रिकोण आहे, तर या त्रिकोणामध्ये ही जी पी क्यू आहे रेख पी क्यू ही या ठिकाणी या डीला समांतर आहे असं दिलं आहे आपल्याला। हे दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ पक्षामध्ये दिलेला आहे, म्हणून याचं कारण आपण या ठिकाणी म्हणूया पक्ष। आता जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल, तर त्या उरलेल्या बाजूला ती प्रमाणात विभागते। मग या ठिकाणी हा एक्स पी छेदस्थाने पी डी होईल। मग या ठिकाणी आपल्याला भरावं लागणार आहे, एक्स पी तर दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही म्हणणार आहे पी डी बरोबर एक्स क्यू छेदस्थाने क्यू ई। एक्स क्यू छेदस्थाने क्यू ई, क्यू ई दिलेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी फक्त एक्स क्यू असा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। ओके, आता त्याचप्रमाणे एक दुसरा त्रिकोण त्यांनी दाखवलेला आहे, तो दुसरा त्रिकोण कोणता आहे, तर त्रिकोण एक्स ई एफ। एक्स ई एफ या ठिकाणी आपण त्याला पुन्हा थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवूया। ही रेषा ऑलरेडी आहेच इथं, आणि या ठिकाणी आता हा असा त्रिकोण तयार झालेला आहे। याच्यामध्ये क्यू आर समांतर ई एफ हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे पक्षामध्ये, म्हणून याचं कारण या ठिकाणी मी म्हणणार आहे पक्ष। बरोबर आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने म्हणता येईल पक्ष। म्हणजेच आता त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे, म्हणजेच गुणोत्तरे कोणती समान असणार आहे, इथून तुम्हाला सुरुवात करावं लागणार आहे। एक्स क्यू छेदस्थानी क्यू ई, एक्स क्यू छेदस्थानी क्यू ई बरोबर एक्स आर, एक्स आर छेदस्थानी आर एफ। आणि हे जे आपण विधान केलेलं आहे हे कशानुसार केलेलं आहे, तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार या ठिकाणी आपण असं शॉर्टकटमध्ये मी लिहिलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित लिहून घेता येईल तुमच्या वहीमध्ये पुस्तकामध्ये पेपरमध्ये लिहिता येईल नीट। मग आता या ठिकाणी विधान नंबर एक याला म्हटलेलं आहे एक नंबरचं, आणि विधान नंबर दोन याला या ठिकाणी म्हटलेलं आहे एक आणि दोन। आता ही जी एक आणि दोनमध्ये विधानं दिलेली आहेत त्यांचं निरीक्षण आता आपण करूया। तर हा जो या ठिकाणचा भाग आहे हा इकडचा, या ठिकाणी मला थोडंसं मी असं दाखवतो तुम्हाला, हा एक भाग आणि हा एक भाग, तर दोघांमध्ये ही बाजू समान आहे। ही बाजू जर समान असेल तर ही जी उर्वरित बाजू आहे ही सुद्धा समान असली पाहिजे। म्हणजे आता या ठिकाणी विधान एक व दोन वरून इथं म्हटलंच आहे त्यांनी, आपल्याला एक विधान करायचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे। मग कोणतं समान असणार त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी समान असणार आहे एक्स पी छेदस्थानी पी डी बरोबर, म्हणजे हे जर लिहिलं या ठिकाणी मी, आणि त्याचप्रमाणे इकडचं एक्स आर छेदस्थानी आर एफ। म्हणजे या त्रिकोणामध्ये आता विचार करूया, डी म्हणजे या ठिकाणी एक्स डी एफ या त्रिकोणामध्ये जर विचार केला, तर एक्स पी छेदस्थानी डी पी हे गुणोत्तर आणि एक्स आर छेदस्थानी आर एफ ही गुणोत्तरे समान आहेत। मग जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात तेव्हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार या ठिकाणी त्या ती बा ती जी काही रेख आहे ती रेख त्या बाजूला समांतर असते, ती रेषा त्या तिसऱ्या बाजूला समांतर असते, हे आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासामध्ये सांगितलेलं आहे। तर हे तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने कृतीयुक्त उदाहरण दिलेलं आहे। कृतीयुक्त उदाहरण जे आहे ते तसं बघितलं तर खूप सोपं आहे, फक्त त्याला तुम्हाला व्यवस्थित समजून त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या सराव संच या ठिकाणी सराव संच 1.2 मधील सर्व उदाहरणे समजून घेतलेली आहे। तुम्हाला या अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुमच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत असतील तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राइब करा।
कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.